Maru mama mi sharana alo tujha paya. मित्रांनो, आज आपण आलोय मेतकेमध्ये. सिद्धपुरुष या ग्रंथाचे लेखक दशरथ पाटील यांच्या घरी आलोय. तर आपण त्यांच्याशी हितगुज करूया. ऐकूया चांगलं बळवंतांच्या नावानं चांगलं. तर मी आता तुम्हाला प्रश्न असा विचारतो की मामा समाधी घेऊन इकडं आले, म्हणजे समाधीवरून समाधी घ्यायसाठी इकडं, म्हणजे तिथं निंगापुरात मामा आजारी पडले आणि आजारी पडल्यानंतर समाधीला आदमपुरात क्षेत्र निवडलं. त्यावेळेला इथं मेतक्यामध्ये इथलं कुटुंब काय होतं? इथं त्यावेळेला त्यांचं होपा होता. होयापाचा अण्णापा शेगावला बकऱ्यात शेगावला बाळूचं लग्न झालं होतं. सुंदरा म्हणजे ते नवरा बायको आणि गंगाराम तिची आणि सत्यवादी गंगाराम बाळू. तुमचं तुम्ही त्यावेळी कुठं होता? काय मी गावातच होतो. गावातच होता. हो, त्यावेळी मी मामांच्या समाधीच्या वेळी येता सातवीला होतो. समाधीच्या वेळेला? समाधीच्या वेळी. बर. त्यानंतर मी 5-6 वर्षानंतर मुंबईला गेलो. 5-6 वर्षांमध्ये मग तुम्ही गावात होता त्यावेळी. इथं मामांचं घर इथंच होतं, म्हणजे मेतक्याला जाऊन गंगोत्या राहिला नव्हत्या. अकोला होत्या त्या. गंगोत्या अकोला होत्या त्यावेळेला. अकोला होत्या. आई सत्यवाई तिकडे शेगावला होत्या. नाही ते समाधीच्या वेळी होत्या, म्हणजे त्या मेतक्यातच असायच्या. पण ते बकऱ्या देण्यात जाणार असायच्या ना घरगुती. त्यांचे काय कार्यक्रम राहायला मेतक्यातच होत्या. स्थायिक मेतक्यातच. स्थायिक मेतक्यातच होत्या. आणि समाधी झाली त्यावेळी त्या नेमक्या शेगावला होत्या. शेगावला गेल्या होत्या. हा. मग समाधी ज्यावेळेस झाली त्यावेळेस इथं सत्यवाई इथं होत्या, घर इथं होतं, गंगोत्री अकोळ्यात होत्या. मामा अकोळ्यातही गेले नाहीत, मेतक्यातही आले नाहीत, आदमापूरला गेले. ते आता कसं आहे माहिती आहे की आता मगाशीच मी तुम्हाला सांगितलंय की मामाने 1932 सिंहासन इथं स्थापन करून आपले नियोजित सगळे स्थळ किंवा सगळे नियोजन केलं होतं. परंतु त्यानंतरच्या काळात म्हणजे मी अध्यात्माच्या दृष्टीने असं वाटतं, कारण बाळूमामांचे गुरु मुळे महाराज, मुळे महाराजांचे गुरु मौनी महाराज आणि मौनी महाराजांची समाधी वेदगंगेच्या उगमाशी पाटगावला आहे. पाटगावला म्हणजे तिथून उगम झाला ती सकाळ आहे. बरोबर. त्यानंतरचा काळ मुळे महाराजांचा. मुळे महाराजांची समाधी गारगुटीला नदीच्या मध्यावर बरोबर आणि मध्यानात आहे. आणि मामांची समाधी आदमापूरला, म्हणजे थोड्या अंतरावर वेदंगा कर्नाटकात जाते. हा. आणि वेदंगा थोड्या अंतरावर आता हे होते. तर संध्याकाळ ह्या दृष्टीने एका नदीकाठी गुरु शिष्यांची परंपरा, जशी नर्मदेची परिक्रमा असते तशी गुरु शिष्यांचे, म्हणजे कुठल्याही भावी ह्यांना म्हणजे बाळूमाचे महात्मा वाढणार वगैरे हे ते सगळे ते नियोजित होतं आणि ते योगायोग आहे. तर कुणाही भक्ताला एका दिवशी किंवा दर्शनाला आल्यानंतर मौनी महाराज, मुळे महाराज आणि बाळूमामा यांचं दर्शन व्हावं आणि ते एकाच नदीकाठी म्हणजे तीर्थक्षेत्र तिने निवडलेलं असं असं मला वाटतं. त्यासाठी तिने म्हणजे मूळ स्थानी मौनी महाराज, मध्याने मुळे महाराज आणि त्याच वेदंगेच्या आदमापूरला शेजारी, म्हणजे वेदंगेच्या शेजारी बाळूमांनी समाधीची निवड केली असावी असे मला, म्हणजे तुमचं हे मला पटतंय, वैयक्तिक वाटतंय, पटतंय मला तुमचं हे. तुम्ही जे काय सांगितलं अगदी समर्पक उत्तर तुम्ही दिलं आहे. पण त्यावेळेला खांब सुद्धा येतच होता काय? त्यावेळी म्हणजे मामाच्या समाधीच्या वेळेला खांब इथंच होता. खांब इथंच की? मला सांगा खांबाविषयी पहिल्यापासून. आता मी तुम्हाला काय विचारतोय, कारण तुमचं घर अगदी त्या खांबाच्या पहिल्यापासून आतापर्यंत, सॉरी, पहिल्यापासून तुम्ही बघत आहात त्यापासून आतापर्यंत त्या खांबाचा प्रवास सांगा किंवा त्या जागेचा प्रवास सांगा कसा झाला. 1932 खांबरवला माझा जन्म 1954 म्हणजे 54 नंतरचा जर मी सांगायचं म्हटलं, कारण 32 खांबरवला त्याच जागे आहे, त्याच ठिकाणीच आहे. आणि त्यानंतर की मी म्हणजे आतापर्यंत बघतो ते खांब आहे त्याच ठिकाणी आहे, त्याच ठिकाणी. फक्त काय झालं की मामाची समाधी आदमापूरला झाल्यानंतर 2 वर्षानंतर मेतक्याला त्या ठिकाणी, म्हणजे मामाने ज्या ठिकाणी हे सिंहासनाची स्थापना केली होती त्या जागी मंदिर बांधलं आणि त्या मंदिरात तो खांब आत आला. नाहीतर तो उघड्यावर होता. उघड्यावर ना, पावसात इतकी वर्ष उघड्यावर होता. पण त्या पावसाळ्यात हलायचा किंवा म्हणजे असं हे व्हायचं इकडे तिकडे चिखल दलदल झाल्या कारणानं. परंतु काम जागा आला तरी तो
आम्ही त्या खोपड्याची म्हणजे त्या बाजूची मुलं वगैरे किंवा मोठी माणसं दगड वगैरे टिकून ते काम आहे तसा व्यवस्थित करून ठेवायचं. त्या खांबाची जागा आजपर्यंत हल्लेली हल्लेली नाही. थोडासा वाकला असेल खांब. हा हल्ला वाकला कल्ला पण मूळ सोडलं नाही. मूळ सोडलं नाही आणि म्हणूनच मेतक्याला मूळ क्षेत्र म्हटलं जातं. क्षेत्र म्हटलं जातं. आणि खरोखर आहे त्या खांबाचे महत्त्व मी आजही ऐकतोय. इतकं म्हणजे सुंदर खांबाचे महत्त्व आहे त्या इतकी मोठी महत्त्व आहे. मामाने तो खांब कशासाठी वापरला होता का त्या खांबाचं महत्त्व एवढंच लोक मेतक्याचं महत्त्व मेतके म्हटलं की खांब मेतके म्हटलं की खांब हे लोकांच्या मनामध्ये बसलंय हे का? कारण 1932 म्हणजे अचानक वाळुंबाच्या भक्तानेच की हे वरच्यावर मामाना भेटा यायचे लोक आणि पाणी पिणार हो पाणी पिणार. तर 1932 मामांच्या भक्तांनी ठरवलं की वार्षिक असं काहीतरी आपण नियोजन करूया की सगळे भक्त एकत्र येतील आणि सगळ्यांच्या उलकी पालखी होतील किंवा मामांचं दर्शन वार्षिक सोहळा असावा. ह्या ह्याच्यातून ते मामांच्या अशी म्हणजे परवानगी घेण्यात ते भंडाऱ्याचं नियोजन झालं आणि मेतके मामानेच निवडलं. आणि ते सगळं नियोजन होत असताना भंडाऱ्याचं हे तेन की काही लोकांनी वाटलं की आता हे भंडारा झाला पुढे काय काय होईल कसं कसं काय काय पण पहिला भंडारा झाला याची खून असावी म्हणून काहीने त्याच्याबद्दल चर्चा चालू झाली. त्यावेळी एक खांब रावायचा म्हटलेत आणि तो खांब मामाने त्यावेळी इथं त्या भंडाऱ्याच्या दरम्यान रोवला. मग त्यानंतर त्याचा प्रवास कसा झाला सांगा पूर्ण आतापर्यंतचा. खांब रोवला तुम्ही म्हणताय खांब रोवला मग ते मगाशी तुम्ही म्हटलं काय खांब रोवण्यासाठी खांब भूत काढायसाठी रोवला नव्हता. नाही भूत काढायसाठी रोवला होता ते सांगा. हा फक्त पहिला भंडारा इथं मेतकी इथं झाला त्याची काहीतरी निशाणी असावी निशाणी असावी किंवा एक एक त्याचं वास्तव आणि म्हणून त्या भंडाराची कल्पना आली पुढे आणि तो खांब रोवल्यानंतर की तो खांब लाड म्हणून आहेत मामाचे भक्त रासाई शेंडूरचे तर त्या लाडाने म्हणजे मी खांब मी आणतो म्हणले. त्यांनी स्वतःच्या शेतातलं सागवानाचं झाड तोडलं आणि ते बिनून ते स्वतः इथं घेऊन आलं. इथं आल्यानंतर त्याला खांबाचा आकार दिला आणि त्यावेळी सगळे भक्त लोक असे म्हणजे भंडारे जमलेले होते आणि तिथे ज्या मामांचे सिंहासन ज्यांनी ते स्थापना केली होती त्याच्यासमोरच खांबाचं नियोजन केलं आणि खांब रोवताना की मामांचं म्हणजे ते अध्यात्म होता अवतारी पुरुष होता आणि त्यांच्या ज्या मनात होतं ते भक्तांच्या मनातलं वेगळं आणि त्यांच्या मनातलं वेगळं कारण ह्या सृष्टीवर ज्या म्हणजे हे अवतार जे सगळे आहेत आणि यदा यदा ही धर्मशेख लालीन भवत भारत असं जे आहे की पृथ्वीवर ज्यावेळी म्हणजे ह्याचा सुळसुळाट होतो अनैतीचा सत्याचा पराजय होऊन असत्य ज्यावेळी फोफावतोय त्यावेळी ते असत्याचा नाश करण्यासाठी हे अवतार देव वरच्यावर घेत असतात आणि त्याचा मामा अवतारी पुरुष होतोय. तर त्या अनैतीचा ह्याच्या सगळ्या दृष्टांचा किंवा ह्या ह्याचा नाश करण्यासाठी की मामा म्हणते की त्या ह्याच्यात मी पाचार मारतो म्हणून तिने तो खांब रवला आणि एक स्वर्गात खांबा हा दुसरा कशात पाचार मारतो ते सांगा मला. ते म्हणजे हेच की हे दुःख संकट पापाने असत्याच्या वाईट गोष्टी वाईट गोष्टींच्या मुळातच पाचार मारतो म्हणले म्हणजे फपावू नये वाढू नये असा त्याचा उद्देश. अशा उद्देशाने मामाने त्यावेळी खांब रवला. पण त्यानंतर काय झालं की कार्य महत्त्वाचं म्हणजे ते कार्य अजूनही सुरू आहे. हा अजूनही सुरू आहे आणि त्याला जोड मिळाली ते नंतर तुम्ही आता म्हणता ते भूतकाळाचं काम लोक म्हणजे कसं जसा प्रसार होईल तसं नंतर बोलत गेले की मुळात उद्देश किंवा ती कल्पना ही तशी होती आणि मामा आहेत असताना सुद्धा की मामा तिथं येऊन बसले हे त्यांचे म्हणजे असे लागीर झालेले भूताटकी की पिशाची हे आली का नाही ते खांबाला स्पर्श करायचे नाहीत ते मामा स्पर्श करायला लावायचे ते करायचे नाही ते आरडायचं बोंबलायचं आणि हे करायचं सगळं आणि ते काठे असायचे मग ते मामा ते खांबावर चढवायचे दगड होते असे जात्याचे पेडं ते डोक्यावरून ते खांबा चढवायचे ते वर चढायचे खाली उतरायचे आणि शेवटी शरण यायचे ते झाड सोडून म्हणजे ते ज्याला लागारले त्याला सोडून जातो म्हणायचं आणि नंतर ते म्हणजे काय झालं की आता सध्या त्याची ख्याती म्हणजे की ते भूत काढायचा खांब हे ते ना असं तसं म्हणजे दंतकथा प्रसारित होत गेल्या. पण काही सुज्ञ लोक काही की मला आल्याला आजारपण कौटुंबिक काही कलं असतात किंवा मुलांचे शिक्षण हे ते किंवा सर्वसामान्याच्या
संसारात ज्या अडचणी येतात त्या दूर व्हाव्यात आणि त्या खांबाला भेटल्यानं त्या त्याच्यावर निवारण होतं अशी श्रद्धा आहे आणि ती लोक येऊन खांबाला भेटून ते आपल्या ह्याचं निवारण करत असतात. ह्या सुद्धा गोष्टी होत आहेत. खरंय खरंय, अगदी म्हणजे सुंदर माहिती सांगितलं आणि माझ्या मनातली गोष्ट सांगितलं तुम्ही, म्हणजे की मामाने जो खांब रोवला होता त्या खांबाचं खरं उद्दिष्ट काय होतं हे तुमच्याकडून समजलं. खरंच मनापासून तुमचा धन्यवाद. आजपर्यंत कुणीच असं सांगितलं नाही, आजपर्यंत कोणीच असं सांगितलं. मला ते वाटत होतं माझ्या मनात तेच होतं आणि तेच तुमच्या तोंडातून. बरोबर बरोबर, खरंच अगदी म्हणजे मामाने ह्या अनेतीच्या गोष्टींच्या. नाही नाही, बरोबर आहे. काय माहिती आहे काय, हे अवतारी पुरुष आहेत ना, हे काहीतरी कार्यासाठीच भेटलेले असतात. आणि श्रीकृष्णाने म्हणजे अर्जुनाला जेवढी गीता कुरुक्षेत्रावर सांगितली तेवढी म्हणजे यदा यदा धर्मशिक लागण भवत भारतात, ज्या ज्यावेळी पृथ्वीवर हे असं त्याचा म्हणजे सुळसुळाट होतो त्यांचा सर्वनाश करण्यासाठी मी येतो. कारण दुःख संकट पाप आणि तर बाजार भरला दोन येतं, अशा जगामध्ये जन्म देऊन शासन करतो भगवंत. आणि ह्याचं निवारण करण्यासाठी म्हणजे त्या मुळातच म्हणजे मामाच्या भाषेत सांगायचं, कारण ते मामा शिवराळे होते. ह्या सगळ्यांच्या गांडीत पाचार मारतो म्हणते ना, तिने खांब रावला आणि असा खांब स्वर्गात एका मेतक्यात पूर्ती तलावर एक हो हो, आणि त्या उद्देशाने त्या कल्पनेतून ते खांबाच्या नियोजन. आणि त्यानंतर काय असतं की महापुरुष असून ते देव हे ते मग प्रत्येकाच्या या दंतकथानंतर म्हणजे त्या वाढत जातात आणि ते प्रत्येक आपल्या बुद्धीप्रमाणे आपल्या ह्याच्याप्रमाणे ते हे करत असतात, प्रसार होत असतो. आपण जे जगाच्या तोंडाला हात लावू शकतो. एक मिनिट याच ठिकाणी मामा गोपन फिरवत गेले होते. या ठिकाणी आणि या ठिकाणी मुलाला दफन केलेली जागा आहे. या खालच्या साईडला इथे मामांची बकरी होती आणि हीच ती जागा जे या ठिकाणी मामाने रिंगण मारलं होतं हीच ती झाड. हे पंती लावली जरा थांबली हा मामा जरा थांबली असं काहीतरी गोडधोड तरी ठेवा तर थांबल. बघितलं काट बिट होते ना बसायला हेच ते झाड ना जे बाबळीचं झाड. बाबळ आणि लिंब दोन्ही एकत्र आलेत बघा. ह्या झाडाचं मोठं महत्व आहे. बाबळ आणि लिंब ते दोन्ही झाडे एकत्र आहेत. कामते मामा आहेत हे, दुंडाबा मामा, हे संतोष सर आणि त्यांचा चिरंजीव. साहेब तुमचं नाव सांगा. संजय कदम. नमस्कार साहेब, तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी अनिल सांगोडकर. नमस्कार, मी लतिका कदम. मी खाली आलं सांग मला रश्मी कोळी. माणसं गेली कुठं? तुमचं नाव सांगा. नाव सांगा की. धन्यवाद धन्यवाद. बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया.